विनंती करतो की या ठिकाणी पुढील 1 तास या ठिकाणी आपल्या लेक्चरला सुरुवात करेल. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. व्हेरी फ्रेश गुड मॉर्निंग. टुडे वी लर्न पार्ट ऑफ पंक्चुएशन मार्क्स. यू नो पंक्चुएशन मार्क मीन्स विराम चिन्हे. लँग्वेज इंग्लिश अँड मराठी. इंग्लिश आणि मराठी यातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे विराम चिन्हांचा योग्य ठिकाणी वापर करणे. हे आपण शिकलेलंच आहे. त्यासाठी भाषा विषय आणि इंग्लिश विषय यामध्ये विराम चिन्हांना अनन्य साधन असे महत्व आहे. या यस्टरडे वॉज लर्न पंक्चुएशन मार्क इज कॉमा. पंक्चुएशन मार्क इज कॉमा. नाउ टुडे वी लर्न पार्ट ऑफ द पंक्चुएशन मार्क इज पंक्चुएशन मार्क apostrophe and exclamation mark. You have no punctuation mark, means viram chinhe. Total part of punctuation marks have 6 parts. How many parts? 6 parts. First part is capital letter. Part of C. First part is capital means capital shabdansa yogya tikani vapar karne. Capital shabdansa kisi vapar apun kadhi karto tar pradhan se naame charan se naame vyakti se naame ya tikani pehla akshar hai capital cha leta cha vapar karta asto. Second part of comma. Second part of comma. Marathi tena mhanta swarpingran. Yavali vakyamadhye apan anek shabdancha, vyaktincha, padarthancha वापर करत असतो किंवा उच्चार करत असतो. त्यावेळी प्रत्येक शब्दाच्या पुढे स्वरपरिग्रह म्हणजे कॉमाचा वापर करत असतो. कॉमा हे चिन्ह घेत असतो. थर्ड पार्ट ऑफ सेंटेंस. Full stop. Complete the sentence. Full stop. म्हणजे वाक्य पूर्ण झाल्यानंतर वाक्य पूर्ण झालं हे समजण्यासाठी फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम याचा आपण वापर करत असतो. फुल स्टॉप मीन्स म्हणजे पूर्ण विराम. फुल स्टॉप म्हणजे पूर्ण विराम. पार्ट ऑफ फोर पेक्चर मार्क. पेक्चर मार्क हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. ज्यामध्ये आपण कुणाला प्रश्न विचारत असतो, कुणाला प्रश्न विचारत असतो त्यावेळी प्रश्न चिन्हाचा वापर करतात. देन द फुल देन द क्वेश्चन मार्क यूज द लास्ट कम्प्लीट द सेंटेन्स. लास्ट यूज द क्वेश्चन मार्क. पार्ट ऑफ फॉर यू apostrophe. म्हणजे षष्ठी वाचक चिन्ह. षष्ठी वाचक चिन्ह षष्ठी वाचक चिन्ह म्हणजे वाक्य प्रत्येक आहे ना पंच चार चिन्ह चिन्हे ह्या षष्ठी वाचक
शब्दांच्या मध्ये आपण ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करतो. त्यानंतर पार्ट ऑफ सिक्स आय वन सिक्स एक्सप्लेनेशन वन एक्सप्लेनेशन म्हणजे काय उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह एक्सप्लेनेशन मार. आता हे विराम चिन्हाचे सहा प्रकार झाले टोटल पार्ट ऑफ सिक्स इन पंक्चुएशन मार. विराम चिन्हाचे सहा प्रकारापैकी कालच आपण कोमा या विषयी आपण अभ्यास केला आहे शिकलो आहे. यस्टरडे वॉज लर्न कोमा. Now, today we learn some part of punctuation marks. We name it special marks, apostrophe marks, and exclamation marks. First, we learn punctuation marks. You learn this part of punctuation marks. You learn punctuation marks. नंबर वन कैपिटलाइजेशन, सेकंड कॉमा, थर्ड फुलस्टॉप, फोर्थ पंक्चुएशन मार्क, फिफ्थ एपोस्ट्रॉफी एंड सिक्स्थ नंबर एक्सक्लेमेशन मार्क. पुढे घ्या तर पार्ट ऑफ पंक्चुएशन फर्स्ट पंक्चुएशन मार्क. पंक्चुएशन मार्क नेक्स्ट काय तर पंक्चुएशन मार्क्स म्हणजे ज्यावेळी आपण प्रश्न विचारत असतो त्यावेळी या चिन्हाचा उपयोग होत असतो. वाक्यात जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क या चिन्हाचा या सिम्बॉलचा वापर करतात. यूज दे लास्ट कम्प्लीट द सेंटेन्स दे लास्ट सिम्बॉल इज क्वेश्चन मार्क. तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी तेव्हा त्या वाक्याच्या चिन्हांचा वापर करतात या चिन्हाचा वापर करतात. आता वर्गात किंवा बाहेर वगैरे किती असताना घरी असताना वगैरे आपण सहज प्रश्न विचारतो मैत्रिणीला मित्राला तुम्ही कुठे चालणार किंवा तू कुठे आहे असं सहज प्रश्न विचारला जातो. आणि मग तो प्रश्न विचारतो तो सुद्धा वेगळाच असतो. जसं आपण सरळ सामान्य वाचलं असं त्याच्यापेक्षा प्रश्न विचारल्यानंतर हा वेगळा टोन असतो वेगळा. जसं पाहा उदाहरणार्थ पाहा एक्झाम्पल When did you come? म्हणजे तू केव्हा येणार आहे
When did you come today? Okay, why not? After you come and start calling, cover them every day, question mark, question mark. When did you come? And she was like, when did you come? Stop, 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 let me say the last one. When you want to be, a pressure that for what can you? Because you want that, especially to the time, a person that this picture has. And I say, picture has. Just a little bit about that. Have you seen a film? Have you ever seen a film? Have you seen a film? But pressure that for you to start all. Udah, saya sampaikan sedikit ini. Mungkin, ya, Pak Kepi, sudah apa sudah bicara mereka? Dan, kecil kehidupan, dan, jika eh, Krishna sebagai. Menurut, ya, Pak Kepi, sudah apa lah? Kecil mas, eh, simbol desi. And, you see? And, you see, picture? Okay. Picture for those at the right of the room. And if they would not, picture mask. They would not, picture mask, pressure. If you tell the fellow who shut the car, let you want like that, the temporary picture mask is correct. Let you want like that, the temporary, who was higher than that, pressure is in the sack, higher than that, it is it. At the center, someone at one, for the temporary pressure is at the foot. What is your name? What is your name? What name is your village? Where do you live? Asha prashna vichare jata. Kya prashna cha shevatla? Question mark ke prashna chinha he dile jata. Asha prashna kuri bavan? Or is your name? Tada sapa prashna ane ke shevatla. Ane shevatla question mark. Okay, question to you. Can I ask you a question to me? How old are you? Where do you live? I said, Prashna. As soon as I can ask you a question, I'll take a question to you. What can I say? What can I say? Can I ask you a question? What can I say? What can I ask you a question? What can I ask you a question? What can I ask you a question? Second part, first part question mark. Then second, and what's wrong? And what's wrong with Japan? Can you look at such things up? What's wrong with the debate? And what's wrong with this guy? Sir, Shishti Vachan. Shishti Vachan. Okay. Apa kata? Apa kata? Apa strategi yang kita tahu? Apa tu kita tak kena cara? Tapi terma tadi punya, ni kan seperti yang kita tahu, punya kita tahu cara apa ni cara. Kadang punya sosis terupai golongan seperti sosis terupai punya. Cepat. Sosis terupai berumur sakit, ekos terpisah, wapar bertar. Sosis terupai, punya syarat sama pun untuk ini. Sosis terupai,
आता एक्झाम्पल पहा. आता म्हणत गेला शी इज काय आहे शी इज आता शी इज हे संयुक्त रूपाचं कसं बघायचं तर अपोस्ट्रोफीचं वापर करून पहा. शी अपोस्ट्रोफीचा वापर केला पाहिजे. कधी वापरले जाते हे अति संक्षिप्त रूप जे संक्षिप्त रूप बनवण्यासाठी वापर केला जातो. दुसरा दाखवा नाम किंवा सर्वनाम. नाम आणि प्रोनाम सर्व नामाची षष्ठी विभक्ती करताना अपोस्ट्रोफी वापरले जाते. म्हणजे जो राशी जी जसे केले तशी करते तसं ते वापरत असताना अपोस्ट्रोफीचा वापर केला जातो. आता आपण केला पहिला काय तर संक्षिप्त रूप तयार करण्यासाठी अपोस्ट्रोफी या शब्दाचा वापर केला जातो. दुसरा म्हणजे काय तर नाम व सर्वनाम करताना आता नाम किंवा सर्वनाम यांची षष्ठी विभक्ती करताना राधाचा मग आता षष्ठी बनवण्यासाठी राधाचा षष्ठी बनवण्यासाठी कसा वापर करतात
of Radha. Just to go back. Radha's. Was I not right? Radha's. Then I will pray after Sophie and yes. Yes, after the mother. Radha's. Was I not? Radha's. Yes, I will get Radha's. Just to present how I can eat so that you see. So Radha's. As a correct. Option. Option. As a one way. Let me pass. Option. As a second, as a second, as a one way. Sense. As a one way. Sense. Radha. Sense. Okay. Okay. Mandri chat. Mandri chi. Mandri chi. Uta chi chi. Yes, yes, chi. Prati huta na. Okay. Thank you so much. Thank you. 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 Yes. Thank you. Thank you. Thank you. At first, we will have a welcome day. Here, our own father. Suni. Suni. Let me make it. Suni, let me show you how to do your own. Suni, let me change. Suni, let me just a moment, it's a CGK. I love the matter. I first put some up on the color point of my suit to the third of the second. I first of we had to mess up with the person. Then I find a non to us alone on my teacher, Steve, who put the other. I first put some up on the last. Example of rather than hers. Option. Okay, yes. I'm swimming, the kind of way to the middle. I'm swimming, the kind of way to the middle. What is the wrong one? What's the problem? I was able to get a lot of money. Dan namanya Shuti S. Ashin. Sekarang S. Nantan akan selesai laporkan. Jadi apa? Dan namanya Shuti S. Ashin. Sekarang namanya Nantan. S. Ashin akan selesai laporkan. That is right. I first of all, I have to tell you that I have to tell you that I have to tell you that
त्यानंतर विभक्ती प्रत्यय नाम सर्वनामाची विभक्ती प्रत्यय करताना एकच शब्द या चिन्हाचा एक वापर असायचा. त्यानंतर तिसऱ्यांदा म्हणजे कधी वापरायचा तर ज्या नामाच्या शेवटी एस असेल, ज्या नामाच्या शेवटी एस असेल तर एस नंतर ऍपोस्ट्रॉफी चिन्हाचा वापर करतात. एस चिन्हाच्या नंतर ऍपोस्ट्रॉफी या चिन्हाचा वापर करतात. हे उदाहरण पहा. एक्झाम्पल Can you tell the way to girls' hostel? Can you tell the way to girls' high school? First day. आता गर्ल्स का नाम काय काय गर्ल्स नाम काय गर्ल्स गर्ल्स एक च्या नंतर काय ऍपोस करतो कारण का तर गर्ल्स म्हणजे अनेक वचन काय झालं ते अनेक वचन गर्ल गर्ल्स एक्स च्या शेवटा ज्या नावाच्या शेवटी एस असेल त्याच्या पुढे ऍपोस करतो हे चिन्ह दिलं जातं. अजून आपला तिसरा प्रकार कुठे वापरायचं ऍपोस राखवी तर ज्या नावाच्या शेवटी एस असेल त्या तर एस नाव एस नंतर ऍपोस्ट्रॉफी हे चिन्ह दिलं जातं. एस अक्षरानंतर ऍपोस्ट्रॉफी हे चिन्ह दिलं जातं. जसे की गर्ल्स जसे गर्ल्स कॅन यू टेल द वे टू गर्ल्स हॉस्टेल There is a clear state. There is a clear state. ते खेळानुसार तंबू आहे किंवा टेंट आहे. तर असं काय त्याचे नाव कोणते नाम कोणते घ्यावा देर इज अ क्लिअर स्टेट. क्लिअर हे काय नाव त्यांचा शेवटचा कोणता अक्षर आहे एस एस नंतर मग आपल्याला काय करायचंय पुस्तकाचा वापर करायचा. मग उच्चार कसा होईल देर इज अशा प्रकारे ऍपोस्ट्रॉफी सृष्टीवाचक चिन्ह या चिन्हाचा वापर आपण किती वेळा पाहिला कसा सगळ्यात आधी म्हणजे कधी तर संस्कृत रूप वापर करताना शॉर्ट फॉर्म्स वापर करताना दुसऱ्यांदा म्हणजे काय करणार आहे तर नाम किंवा सर्वनाम या षष्ठी विभक्ती करताना त्या ठिकाणी सुद्धा एस या चिन्हाचा जसं ऑफ राधा राधास ऑफ कॅट कॅट्स. आता तिसऱ्यांदा कसं वापरायचं तर ज्या नामाच्या शेवटी एस आहे ज्या नामाच्या शेवटी एस आहे तर एस नंतर ऍपोस्ट्रॉफी या चिन्हाचा सर्वात महत्वाचं म्हणजे कॉम्पिटिशन मार्क्स साठी 12% भारावायचे असतं आपल्या परीक्षेमध्ये पेपरमध्ये
परीक्षेला एकूण सहा प्रश्न असतात. किती प्रश्न असतात? सहा. आणि त्याला सॉरी तीन प्रश्न असतात आणि सहा मार्क्स असतात. म्हणजे 12% भारांचा अभ्यास आपल्याला परीक्षेसाठी यासाठी असतो. पण दुसरं मार्कसाठी त्यासाठी आपल्याला असे बारीक बारीक बारकावे पाहणे गरजेचं आहे. त्यानंतर त्याचे कन्क्लुजन मार्क्स म्हणजे विराम चिन्ह हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. आणि ते कुठे वापर करायचा ते सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. यासाठी सराव महत्वाचा. यासाठी काय सराव महत्वाचा? जास्त टेन्शन घ्यायचं नाही. मांडे हे प्रश्न सोडवायचे. हे जे काय चिन्ह आहे ते फक्त लक्षात ठेवायचं आणि कुठे युज करायचं कुठे वापर करायचा याची फक्त सरावाने आपल्याला जास्त माहिती मिळत आहे. आता ऍडव्हान्स ऑफिस म्हणजे शेष्टी मागच्या चिन्ह हे आपण तीन वेळा पाहिलं कुठे युज करायचं. आता चौथ्या वेळेस पाहूया चौथा प्रकार म्हणजे कुठे आधी युज करतात. जेव्हा अनेक वचने नामांच्या शेवटी एस असेल जेव्हा अनेक वचने नामांच्या शेवटी एस असेल त्यावेळे सुद्धा ऍपोस्ट्रोफी या चिन्हाचा आपण वापर करायचा आहे. अनेक वस्तू जेव्हा अनेक वस्तू नामाचे शेवटचे अक्षर एस हे नसते पण आपण शक्यतो पाहिलं पेन पेन्स पेन्सिल पेन्सिल नोटबुक नोटबुक बुक बुक्स अशा अनेक वचन असतात की नाही त्या शेवटचा एस असत. परंतु ऍपोस्ट्रोफी हे चिन्ह वापरताना या जेव्हा अनेक वस्तू नामाचे शेवटचे अक्षर एस नसेल तर ते बुक बुक्स. परंतु काही अनेक वचन शब्द नाम असे असतात की त्याच्या शेवटचा एस हे अक्षर त्यावेळी ऍपोस्ट्रोफी या चिन्हाचा वापर करायचं. जेव्हा अनेक वचने नामाच्या शेवटचे अक्षर एस हे नसते तेव्हा त्या नामाला ऍपोस्ट्रोफी हे चिन्ह लावले जाते. उदाहरण काय तर अनेक वचनी शब्दांच्या नामांच्या पुढे एस केला होत असेल जसं पेन पेन्स आणि पेन्स बुक म्हणजे सर्वसामान्य अनेक वचनी नामांच्या पुढे एस हा प्रत्यय लावला जातो. परंतु ज्या नामाच्या शेवटला एस हे अक्षर नसते त्यावेळी मात्र ऍपोस्ट्रोफी हे चिन्ह दिलं जातं. त्यामुळे मात्र ऍपोस्ट्रोफी चिन्ह तुम्हाला
Observe what? Children's memory, observe what? Mulanchi, memory, observe what? Okay, pa. So what you have to make, then I'm going to put it like a left, so you can make X, lovely line. Your voice was it for you, voice. Voice, what's it? I don't put it back. At first, I'll pick it in up. It is still a check in up. Pay up, pay up for another. That was our day today. So, ship the loot. Can it be non crosser on our team? What is the day our fellow to draft on? Eh, we did. At first, the free hand in us of a quick in a go. He said, we did like the apple. The giant of the show, yes, I say. Today, as the younger efforts, which is our particular hope, and so some day, there were unequestioned in our church and the church. Yes, sir. That's that. There were unequestioned in our church and the church. Yes, in the state, there was an amada, a post of the day, did not have a result. Father, what I told you. याचा फक्त सराव करणे सतत वाचन करणे सराव करणे उदाहरण आजू शोधून येणे एवढं जरी केलं तरी खूप झालं आणि मास मला मिळून जात अगदी सॉन बॉय फर्स्ट फिल्टर्स लायब्ररी अने पशु नाम पुनर नाम करता भावना व्यक्त करताना या चिन्हाचा
आपण वापर करतो. आता हा सुद्धा उदाहरणाचे चिन्ह कधी वापरायचं तर पहा, केवळ प्रयोगी अव्यय उद्गार वाचक शब्द समूह किंवा उद्गार वाचक वाक्य यांच्यानंतर हे उद्गार वाचक चिन्हाचा आपण वापर केला जातो. मनाची तीव्र भावना उद्गार वाचक शब्द समूह उद्गार वाचक शब्द शब्द समूह उद्गार वाचक शब्द समूह किंवा उद्गार वाचक वाक्य किंवा उद्गार वाचक यानंतर आपण एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गार चिन्हाचा वापर करू शकतो. उद्गार चिन्ह आपल्याला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. ओ गॉड असं म्हणतो की आपण पटकन ओ गॉड किंवा ओ नो असं पटकन उद्गार वेगळा वेगळा ठेवून मध्ये आपण बोलत असतो. आनंद होऊ द्या, दुःख होऊ द्या किंवा अजून काय झालं तर आपण पटकन त्याचं काय प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. त्या शब्दांना काय म्हणायचं, त्या शब्दांच्या नंतर त्या वाक्याच्या नंतर उद्गार वाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क आपण वापर करू शकतो. जसं पहा एखादा काही झालं हुरे वी ऑन द मॅच, हुरे वी ऑन द मॅच म्हणजे ह्यानंतर सुद्धा जो उद्गारवाचक शब्द आहे भावना व्यक्त करणारा शब्द आहे त्या शब्दाच्या पुढे उद्गारवाचक चिन्हाचा आपण वापर करायचा असतो. सिम्बॉल तिथे ठेवायचा असतो कोणता, एक्सक्लेमेशन मार्क हा सिम्बॉल तिथे ठेवायचा असतो. उरे काय उरे हा शब्द पहा, हा कोणता शब्द आहे तर मनातील भावना व्यक्त करणारा शब्द आहे. कोणता आहे, मनातील भावना व्यक्त करणारा शब्द आहे. त्या शब्दानंतर उत्तर वाचक चिन्ह म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क या चिन्हाचा आपण वापर करायचा. We on the match, we on the match. आम्ही मॅच जिंकलो, आम्ही सगळ्यात जिंकलो. We on the match. We on the match. दुसरा एक शब्द ओ गॉड, ओ गॉड. गॉड मीन्स असं म्हणतो की आपण हे काय झालं असं पटकन म्हणतो असत. ओ गॉड
Oh God, I can't be. मला मदत करा हे देवा मला मदत करा ओ गॉड हेल्प मी ओ गॉड हेल्प मी म्हणजे असे उद्गार वाचक भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या पुढे उद्गार वाचक पुन्हा दिले झाले जातात आणि त्याला सोबत एक्सक्लेमेशन मार्क्स त्यानंतर पाहिले मनातील भावना व्यक्त करताना एक्सक्लेमेशन मार्कचा वापर केला जातो म्हणजे उद्गार वाचक चिन्हाचा वापर केला जातो जसं की केवळ प्रयोगी आहे उद्गार वाचक शब्द किंवा उद्गार वाचक वाक्य जसे पुढे ओ गॉड प्लीज हे काय झाले उद्गार वाचक शब्द झाले यांच्या पुढे उद्गार वाचक चिन्हाचा वापर करायचा असतो सर पुढे वी ऑन द मॅच रे We want the match. Second, oh God, help me. Oh God, help me. असं म्हणतो की अशा प्रकार भावना व्यक्त करताना आपल्याला एक्सक्लेमेशन मार्क या चिन्हाचा या सिंबलचा प्रयोग इथे वापर करायचा आहे. तपा करावाचा. नक्कीच आपण हे शब्द घेऊया. उद्गार वाचक चिन्ह शेवटला सुद्धा येऊ शकतो वाक्याच्या शेवटी सुद्धा आपण ह्या चिन्हाचा वापर करू शकतो म्हणजे पाऊस कसा आहे पाऊस सुंदर किती सुंदर आहे पाऊस काय म्हणजे पाऊस आता याच्यामध्ये कोणता किती वापरायचं पर्याय सुंदर पर्याय वापरायचा तुम्ही आणि कुठे वापरायचं उद्गार वाचक शब्दाच्या दुसरं एक्सक्लेमेशन मार्क अँड टीस्टर कोणतं वापरू शकता का व्हॉट अ फॅन्टास्टिक सीन किती सुंदर चित्र आहे त्याच्यामुळे वापरायचं खायचं पर्याय क्रमांक ऑप्शन क्रमांक वन आपण सगळ्या हा करायचं
W capital mark, W capital N capital, W capital W capital mark, W and exclamation mark. Option third. Option four. Ada lagi sekali koreksi. Baca habis kumpul. Solution is saja. Ya, apostrophe. Apostrophe sama apa tuh dia koreksi? Di pinggir satu pun kan. Baca habis kumpul. I am. I am. Option one. And. Option two. Fine. Option three. Fine. And option four. Fine. Oh, four. Yang tiga satu kaya, four. Yuk, yang pertama. Pure, meter, pencucian emas, part. Total part 3. First part, pencucian emas. Pressure signal. Part of second, exclamation marks. Sesti, watch of chinna. Part of three, exclamation marks. Udgar, watch of chinna. Udgar, two. Bahawna, vekta karu tasana, kya shabdan sati, udgar, watch of chinna, kapan, wapar karaisa. And so, wapar kahi karaisa, kumta shabdan antar karaisa, हे आपण पाहतो त्याच्या मार प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह दिलं जातं म्हणजे क्वेश्चन मार्क्स हे सिम्बॉल दिलं जातं त्यानंतर ॲपोस्ट्रॉफी ॲपोस्ट्रॉफीचा वापर देखील आपण चार प्रकारे पाहिला कुठे कुठे केला जातो सर्वात आधी म्हणजे संक्षिप्त रूप शब्दांचं वाक्यांचं संक्षिप्त रूप तयार करताना त्या तिथे ॲपोस्ट्रॉफीचा वापर केला जातो संक्षिप्त रूप म्हणजे शॉर्ट फॉर्म तिथे आपण ॲपोस्ट्रॉफीचा वापर केला जातो दुसऱ्यांदा नाम सरळ नाम सर्वनामाच्या शेवटी ॲपोस्ट्रॉफीचा काय केला जातो वापर केला जातो नाम किंवा सर्वनामाची शेवटी विभक्ती करताना तिथे आपण शेवटला काय करतो ॲपोस्ट्रॉफीचा वापर जसं ऑफ राधा ऑफ कॅट ऑफ मॅन ऑफ टेबल तर काय होणार आहे ऑफ राधाचं काय होणार राधाज काय होणार आहे राधाज कॅट टेबल्स पेन्सिल्स पेन्स बुक्स बॅग्स हे काय करणार आहे अति संक्षिप्त रूप वापरताना जे शॉर्ट फॉर्म वापरताना आपण ॲपोस्ट्रॉफीचा तिथे वापर करायचा आहे तिसऱ्यांदा म्हणजे काय ज्या नामाच्या शेवटी एस असेल तिथे ॲपोस्ट्रॉफी एस नंतर तिथे ॲपोस्ट्रॉफी हे चिन्ह दिलं जातं तसं पाहिलं कॅन यू टेल द वे टू गर्ल्स होते गर्ल्स एस नंतर आपण तिथे ॲपोस्ट्रॉफी दिलेली आहे त्यानंतर
चौथ्या वेळेस आपण पाहिलं कुठे करायचं युज एपोस्ट्रॉफी चिन्ह, तर जेव्हा अनेक वचनी नामाचा शेवटचा अक्षर म्हणजे प्लुरल नाउन्स लास्ट वर्ड हे नसेल, ज्यावेळी एस हे अक्षर नसेल, अनेक वचनच्या शेवटी एस हे अक्षर नसेल, तेव्हा त्या नामाला एपोस्ट्रॉफी हे लावले जाते, म्हणजे चिल्ड्रन लायब्ररी, ऑप्शन हॉल्स, बॉईज होस्टेल, बॉईज हायस्कूल. अशा प्रकारे आपण आज पंक्चुएशन मार्क्स यातील म्हणजे विराम चिन्ह ह्या भागातील आपण तीन प्रकार पाहिले. किती प्रकार पाहिले? तीन प्रकार. तर सर्वात आधीचा प्रकार म्हणजे काय? तर पंक्चुएशन मार्क्स काय? पंक्चुएशन मार्क्स उद्गारवाचक चिन्ह. दुसरा पाहिला एक्सक्लेमेशन मार्क्स, तिसरा येते एक्सक्लेमेशन मार्क, आणि दोन नंबरला पाहिला आपण एपोस्ट्रॉफी म्हणजे काय? षष्टीवाचक चिन्ह. याचा कुठे वापर करायचा हे आपण चांगल्या प्रकारे पाहिलेले. आणि लक्षात घ्या, यासाठी 12% म्हणजे या भागासाठी पंक्चुएशन मार्क्स हे विराम चिन्ह आहेत, या भागासाठी जास्तीत जास्त 12% भारांश म्हणजे 3 प्रश्न आणि त्याला 6 मार्क्स, 3 प्रश्न आणि 6 मार्क्स, म्हणजे हे 6 मार्क्स मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या पंक्चुएशन मार्क्स म्हणजे विराम चिन्हाचा जास्तीत जास्त अभ्यास करणे गरजेचं आहे. तर सर्वांनी आता अभ्यासाला लागायचंय आणि पुढील 5वीच्या वर्गासाठी 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच अभ्यास करत राहा, याचा सराव करत राहा. हिरेला घटचा अभ्यास हा होमवर्क आपल्या आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे, त्याचा पुन्हा अभ्यास करायचा आहे. तर अशा तऱ्हेने पंक्चुएशन मार्क्सचा आपण आज अभ्यास केला. पुन्हा उजळणी करा असं काही केले आपण, तर सगळ्यात आधी पंक्चुएशन मार्क्स, नंतर एपोस्ट्रॉफी, त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क्स, त्याचा सारखा सारखा उच्चार पण करायचा आहे, सराव करायचा आहे, आणि ज्या वाक्यांचं मी दिलेलं आता वाक्य त्याचं वाचन करायचं. तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुढील तुमच्या वाटचालीसाठी आणि पुढील परीक्षेसाठी. तर अशा तऱ्हेने सर्वांना गुड बाय, गुड बाय, हॅव अ नाइस डे. धन्यवाद मॅडम. या ठिकाणी गेल्या 1 तासामध्ये आपण इंग्लिश या विषयावरती पंक्चुएशन वर या उपघटकावरती